साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घेतले आपण। आता तेल तापलेलं आहे, आपण त्याच्यात फोडणी करूया। थोडं तापू दे। फोडणी तडतडल्यावर साधारणतः चमचाभर मोहरी घेतली आपण, चमचाभर मोहरी। जसं आपण जितकं प्रमाण आपलं सालींचं आहे त्याप्रमाणे आपण फोडणी करायची। हिंग घालायची, हळद, अर्धा चमचा हळद घेतले, मिरच्यांचे तुकडे, ह्याच्यावर आपण तीळ घालणार आहोत। हे तीळ भाजलेले आहेत, ह्याला थोडा वेळ परतवायचं। फोडणीमध्ये परत आपण हे तीळ परतणार, हो, 1-2 मिनिटं परतवायचं। त्याच्यानंतर साल जी किसलेली आहेत ती त्याच्यावर घालायची आणि मंद आचेवर 5-10 मिनिटं हे परतू द्यायचं। साधारणतः किती दिवस टिकते ही चटणी? ही चटणी 8 दिवस टिकते। टिकते, हो। म्हणजे फ्रीज मध्ये ठेवायला हवी का? नाही, बाहेरही, बाहेरही 8 दिवस टिकते। मंद परतून झाल्यावर मग आपण त्याच्यात भाजलेलं खोबरं घालायचंय। आणि परत 2 मिनिटं परतायचं। थोडी मेथीची पावडर घालणार आहोत। पण या मेथीच्या पावडरने कडवटपणा येत नाही का? नाही, त्याला एक सुरेख स्वाद येतो। अच्छा। चवीपुरतं मीठ आणि आंबट गोडपणासाठी आपण आमसुलाचे थोडे तुकडे घालणार आहोत। हे सगळं घातल्यावर परत थोडा वेळ परतून घ्यायचं। ही झाली आपली चटणी तयार। करायला अगदी सोपी आहे आणि पौष्टिक आहे। ही झाली आपली भोपळ्याच्या सालीची खमंग आणि चटपटीत चटणी तयार। भोपळ्याच्या सालीची चटणी, साहित्य, लाल भोपळ्याची साल, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, सुकं खोबरं भाजलेलं, भाजलेले तीळ, मेथी पावडर, आमसूल आणि चवीपुरतं मीठ। कृती, भोपळ्याची सालं किसून घ्यावीत, एका पातेल्यात तेल तापवून त्यामध्ये मोहरी तडतडू द्यावी, त्यानंतर हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे आणि तीळ घालावे। या फोडणीवर किसलेली सालं घालावीत, मंद आचेवर परतावीत, त्यानंतर त्यामध्ये भाजलेलं खोबरं, मेथी पावडर, मीठ आणि आमसुलाचे तुकडे घालून पुन्हा परतावं। आणि आजचा मानसीचा सल्ला, पर्यावरणाचा तोल असा राखा। आपण जी फळं खातो त्यांच्या बिया टाकून न देता त्यात जमा करा आणि आपण जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा त्या दरीमध्ये किंवा झाडीमध्ये भिरकावून द्या। वनराईमध्ये नवीन झाडांची भर पडेल। आपण राहतो त्या परिसरात शक्य तेवढी झाडं लावा। आपल्या वाढदिवसाला किंवा कुणाची स्मृती ठेवण्यासाठी एखादं झाड लावणं ही उत्तम कल्पना आहे। मुलांना लहानपणापासूनच झाडाचं, फुलांचं आणि पानांचं महत्त्व समजावून सांगा, म्हणजे लहानपणापासूनच त्यांना निसर्गाविषयी प्रेम वाटेल। निसर्गरम्य ठिकाणी गेल्यानंतर आपण टाकलेला कचरा तसाच ठेवून जाणं हे अतिशय चुकीचं आहे। उरलेले खाद्यपदार्थ, कागद, प्लास्टिकच्या पिशव्या या सगळ्या गोष्टी एकत्र करून कचरापेटीतच टाकाव्या। आमचा पत्ता आहे मानसी, अल्फा TV मराठी, झी नेटवर्क, पोस्टबॉक्स नंबर 2, अंधेरी पूर्व, मुंबई 400099, भारत TVC। आता उद्या भेटूया। नमस्कार।